सांगली जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी महाविद्यालयात गुंड पाठवून कॉलेज ताब्यात घेण्याचा उपद्व्याप केला. शिवाय तिथल्या शासन नियुक्त प्राचार्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलाय असा आरोप माजी विद्यार्थी संघटनेने केला. सांगली जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी महाविद्यालयात गुंड पाठवून हे कॉलेज ताब्यात घेण्याचा उपद्व्याप केलाय. शिवाय तिथल्या शासन नियुक्त प्राचार्यांना राजीनामा देण्यास भाग पाडला असा आरोप माजी विद्यार्थी संघटनेनं केलाय. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे एक अतिशय नामांकित असं महाविद्यालय आहे आणि 60 वर्ष हे महाविद्यालय सुरू आहे. गेल्या काही दिवसामध्ये चुकीच्या कारणासाठी हे महाविद्यालयाचं नाव आपल्याला वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये आलेलं दिसतंय. काही मंडळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डायरेक्टरांच्या केबिनमध्ये घुसली, त्यांच्यावरती दबाव आणला आणि त्यांचा राजीनामा त्यांनी घेतलेला आहे. दहशत इतकी आहे की राजीनामा दिल्यानंतर त्या डायरेक्टर जे आमचे परिश्वाड आहेत त्यांनी गुन्हासुद्धा नोंदवलेला नाही आहे. हे कॉलेज वाचवण्यासाठी पुण्यासह राज्यातील या कॉलेजचे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. त्यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेतली. याबाबत ते मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. वालचंद कॉलेजला शासनाकडून अनुदान मिळते. गेल्या 60 वर्षाचा या कॉलेजला मोठा इतिहास आहे. अनेक विद्यार्थी देशात परदेशात उच्च पदावर काम करत आहे. वर्तमानपत्रामध्ये त्या काळामध्ये जे काही घडलंय त्याची इतंभूत माहिती संपूर्ण समाजापुढे आहे. माजी विद्यार्थी या नात्यानं आमच्या ज्या वेळेला लक्षात आलं की काही कुटील कारस्थान म्हणून या कॉलेजचा ताबा काही मंडळी, म्हणजे एका बाजूला 60 वर्षाची परंपरा असलेलं हे कॉलेज 5-6 वर्ष पूर्वी काही लोक त्याच्यामध्ये जे घुसले आहेत त्यांनी या कॉलेजचा कब्जा घेण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं हा कब्जा घ्यायचा प्रयत्न केला तो अतिशय निंदनीय आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माजी विद्यार्थी जे आमचे आहेत त्या माजी विद्यार्थ्यांना हे आवडलेली गोष्ट नाही आहे. सध्या या कॉलेजची मालकी कोणाची यावरून नियामक मंडळ, वालचंद समूह आणि महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांच्यात वाद सुरू असून तो वाद न्यायप्रविष्ट आहे. पण भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी गुंड पाठवून कॉलेज एक प्रकारे ताब्यात घेण्याचा प्रकार केलाय. त्यामुळे कॉलेजच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असून या प्रकरणाविरुद्ध माजी विद्यार्थी एकत्र आली आहे. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.